नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्र हो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वांसाठी। मित्र हो, धक्कादायक बातमी आहे, सर्वांची आता चिंता उडवणारी बातमी आहे। मित्र हो, आता संपूर्ण कोरोना लशीकरण मित्र हो आता 3 दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। शासनाचे परिपत्रक आलेले आहे मित्र हो, परिपत्रकाच्या पुराव्यानिशी आपण बातमी पाहणार आहोत। 30 एप्रिलची आताची सर्वात मोठी बातमी आहे मित्र हो। काय बातमी आहे आपण पाहूया। कुठे लसीकरण बंद करण्यात आलेलं आहे, शासनाने पत्र का काढलेलं आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत मित्र हो। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल, अशा प्रकारचे नवनवीन अपडेट्स जी आर सहित तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आमच्या टोटल अपडेट नावाच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करणार असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल घंटीला क्लिक करा। चला मग सुरू करूयात। पहा मित्र हो, जनसंपर्क विभागाचं हे पत्रक आहे, दिनांक 29 एप्रिल 2021 हे पत्रक आहे मित्र हो। यामध्ये सुरुवातीलाच मित्र हो, पुरेशा लससाठी अभावी 3 दिवस लसीकरण बंद असण्याबाबतची बातमी आहे। त्यानंतर पहा मित्र हो, 18 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे नियोजित लसीकरण देखील विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे। पहा मित्र हो, 18 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे 1 मे पासून लसीकरण होणार होते, ते पण आता विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे। त्यानंतर महत्वाचा अपडेट पहा, 45 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळणार आहे, त्यामुळे 45 वर्षाच्या वरील नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। लसीकरण केंद्रावर गर्दी करायची नाहीये असं प्रशासनाने आवाहन केलेलं आहे आणि नोंदणी केलेल्या नागरिकांनाच यापुढे लस मिळणार आहे मित्र हो। आता लसीकरणासाठी जाण्यापूर्वी मित्र हो, तुम्हाला आता नोंदणी करायची आहे तुमच्या मोबाईलवरून किंवा वेबसाईटवरून। पुढे पहा मित्र हो, सविस्तर COVID-19 प्रतिबंधक लसीचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने बृहन्मुंबई महापालिकेला दैनंदिन लसीकरण मोहिमेचे काटेकोर नियोजन करूनही अडचणींचा सामना करावा लागत आहे। सध्या उपलब्ध लस साठा संपुष्टात आल्याने उद्या शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2021 ते रविवार दिनांक 2 मे 2021 असे 3 दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे। तसेच शनिवार दिनांक 1 मे 2021 पासून नियोजित 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुरेशा लस साठ्याअभावी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे। या दरम्यानच्या कालावधीत महापालिकेला लस साठा प्राप्त झाला व लसीकरण सुरू होणार असेल तर त्याची माहिती प्रसारमाध्यम व समाज माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यात येईल। नोंदणीकृत व पात्र व्यक्तींनाच आता लस दिली जाणार आहे। दरम्यान मित्र हो, लसीकरणासाठी 45 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना काही केंद्रावर रांगेत राहून प्रतीक्षा करावी लागत आहे। त्यानुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विनम्र आवाहन करण्यात येत आहे की 45 वर्ष व अधिक वयोगटातील सर्व नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळेल, त्यासाठी मनात संभ्रम ठेवू नये। लस साठा उपलब्ध होताच प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्यात येईल, त्यामुळे चिंताग्रस्त होऊन लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये अशा प्रकारचं आव्हान आहे मित्र हो। मुंबईमध्ये मित्र हो, आता लस नसल्याने 3 दिवस लसीकरण संपूर्णपणे बंद राहणार आहे। अशा प्रकारची ही बातमी होती मित्र हो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।